मित्रांनो नमस्कार डिजिटल यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान दिले जाते हे अनुदान एका वर्षामध्ये तीन हप्त्यामध्ये दिले जाते या योजना अंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो आता पुढील जो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे तो कधी मिळणार याकडे शेतकरी बांधवाचे लक्ष लागून राहिले परंतु आता खात्रीलायक माहिती अशी आहे की जो पुढील हप्ता मिळणार आहे तो लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा जा केला जाणार आहे या संदर्भातील तारीख देखील वर्तवण्यात आलेली आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील चालू आर्थिक वर्षाचा पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता लवकरच मिळणार असल्याची खात्रीशीर तारीख आली आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सरकारमधील सूत्राच्या माहितीनुसार पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची ही एक बातमी दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रत्येक आर्थिक वर्षात सहा हजार रुपये देण्यात येतात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते नेहमी जानेवारी महिन्यातच हा हप्ता जमा होतो मात्र यावेळी पीएम किसान सन्मान निधीची ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये बराच संभ्रम निर्माण झालेला आहे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा हा जो पुढील हप्ता येणार आहे या संदर्भात ही तारीख आलेली आहे आणि ही तारीख म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे या संदर्भातील ही बातमी दैनिक वर्तमान पत्रा मदे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शेतकरी सन्मान योजनेला चोवीस फेब्रुवारीला चार वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे याच दिवसाची निवड करण्यात आली आहे पीएम किसान सन्मान निधी चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जमा होणार आहे मित्रांनो असं जरी असलं तरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात अधिकृत माहिती मात्र देण्यात आलेली नाही वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे आशा करूयात की चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल धन्यवाद